तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. जामखेड शहरात सध्या राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे. कोठारी पेट्रोल पंप ते नवले पेट्रोल पंप सौताडा रोडचं काम चालू आहे. ते अतिशय निकृष्ट दर्जाचं असून गेल्या 2 महिन्यात म्हणजे जून आणि जुलै या महिन्यात रोडवर माती मिश्रित मुरुम टाकला असून इतका चिखल होत आहे की साधे चालणे पण कठीण आहे. यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचे कुठलेही नियोजन नसल्यामुळे अनेक लोकांचे ऍक्सिडेंट झालेले. मोठमोठ्या गाड्यांचे, चारचाकीच्या, दुचाकीचे पंपापासून ते शहरात जाईपर्यंत रोडवर घसरून रोज 25 ते 30 जणांचा अपघात होत असून शहरात इतकी बिकट अवस्था झाली आहे. साकत फाट्यावर सुद्धा रस्त्याची वाईट परिस्थिती झालेली आहे. शासनानं यामध्ये त्वरित लक्ष घालून कॉन्ट्रॅक्टरला सूचना देऊन अधिकाऱ्यांनी सुद्धा नॅशनल हायवेचे जे अधीक्षक, अभियंता, डेप्युटी इंजिनियर यांनी लक्ष घालून हा रोड त्वरित चांगला करण्यात यावा याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. याकरिता मी सर्व पक्षांना आव्हान देतो. राजकारण आपण जरूर इलेक्शनच्या वेळेस करून, पण आता जनतेकरिता सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपण जर हा रस्ता 8 दिवसात सुधारणा झाली नाही तर सर्वांनी कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन राष्ट्रीय महामार्ग अधीक्षक, अभियंतांना सुद्धा भेटून उग्र आंदोलन करू. तरी सर्व राजकीय पक्षातील राजकीय कार्यकर्त्यांनी मिळून या जामखेडच्या रोडच्या बाबतीत लक्ष घालावे अशी विनंती राजेंद्र कोठारी यांनी केली आहे. राष्ट्रीय महामार्गाचा राजमार्ग जामखेड शहरातून कोठारी पेट्रोल पंप ते नवले पेट्रोल पंप सावताडा हा जे रोडचं काम चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं असून गेलेल्या पावसाळ्यात आत्तापर्यंत 2 महिन्यात म्हणजे जून आणि जुलै महिन्यात इतकं माती मिश्रित मुरुम असून इतका चिखल कुठलंही नियोजन नसल्यामुळे अनेक लोकांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत. मोठमोठ्या गाड्याचे, चारचाकीच्या, दुचाकीचे, कमीत कमी पंपापासून ते गावात पुलापर्यंत घसरून रोज 25 ते 30 मोटरसायकलींना अपघात होत असून शहरात इतकी वाईट परिस्थिती आणि ती साखत फाट्याच्या तिथंसुद्धा इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे. ती शासनाने माझं मत त्वरित याच्यात लक्ष घालून कॉन्ट्रॅक्टरला, ठेकेदाराला सूचना देऊन अधिकाऱ्यांनीसुद्धा नॅशनल हायवेचे जे काही अधीक्षक, अभियंता, डिप्युटी इंजिनियर याच्यात लक्ष घालून हा रोड त्वरित चांगला करण्यात यावा आणि टेम्पोररी गावांना दुरुस्त करून अपघात होणार नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. याकरता मी सर्व पक्षांना आव्हान देतो. राजकारण आपण जरूर इलेक्शनच्या वेळेस करू, पण आता जनतेकरता, सर्वसामान्यकरता, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपण जर 8 दिवसात परिस्थिती या राष्ट्रीय महामार्गाची कामाची सुधारणा जर झाली नाही तर सर्वांनी तहसीलला घेराव घालून कलेक्टर साहेबांना आपण निवेदन देऊन आणि राष्ट्रीय महामार्ग अधीक्षक अभियंतांना सुद्धा भेटून उग्र आंदोलन आपण करू. तरी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना आपण सगळ्यांनी मिळून या जामखेडच्या रोडच्या बाबतीत लक्ष घालावं एवढी माझी नम्र विनंती.